स्वाती संतोष सोनवले लोणंद येथे टेलरिंगचे दुकान चालवितात. माणदेशी महिला सहकारी बँकेकडून मिळालेल्या 25,000 रुपयांच्या कर्जातून त्यांनी नवीन शिलाई मशीन खरेदी केल्या. वाढीवा उत्पन्नाच्या आधारे व योग्य वेळी फेडल्या जाणाऱ्या हप्त्यांमधून आलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर माणदेशी महिला सहकारी बँकेकडून त्यांनी पुन्हा 40,000 रुपयांचे कर्ज घेतले व टेलरिंग बरोबरच गाय पालन व त्यातून दूध विक्री असा जोड व्यवसायही सुरू केला. माणदेशी फाउंडेशनच्या उद्योजिका कार्यशाळेचा लाभ घेत स्वातीताईंनी व्यवस्थापन कसे करावे, गिराईकांची संवाद कसा साधावा ते शिकून घेतले. महत्त्वाचे म्हणजे मुख्य व्यवसायाशी संलग्न जोडधंदा कसा करावा हे इथे त्या प्रामुख्याने शिकल्या व टेलरिंग सोबतच त्यांनी टेलरिंग मटेरियलचीही विक्री सुरू केली. माणदेशी फाउंडेशन देशी उद्योगाच्या कार्यशाळेतून एक नाही मला तो फायदा झाला, म्हणजे व्यवसाय गिराईकांसंग कसं बोलायचं. आता शेती खेडेगावात आपण कितीही केलं तरी अशुद्ध बोलतो, म्हणजे प्रत्येक अनुभव नसतात आपल्याला. शहरात जेव्हा पडतो तेव्हा त्या प्रत्येक अनुभव आपल्याला मिळतोच. म्हणून त्या फाउंडेशनतून आपल्या गिराईकांसंग कसं संबंध ठेवायचा, कसे बोलायचे, किती गोड बोलायचे, कुठं स्ट्रिक्ट वागायचं हे सगळं त्यातून आम्हाला समजलं. म्हणजे महिला अशी कुठं कमतर पडत नाही हे तर कळायला गेलेलं आहे सगळ्यांनाच. म्हणजे असं करू शकतो, म्हणजे पाहुण्या ह्यांच्यात की बाबा आपण कशी बी जिम्मेदारी करू शकतो हे काम. आणि आता घराची सुधारणा म्हणली तर पहिलं आमचं घर असं होतं की काढायचं म्हणजे होतं पण व्यवस्थित असं नव्हतं. मग त्याला प्लास्टर वगैरे असं केलं, टी व्ही झाली, अशा गोष्टी झाल्या ना घरात पण, फ्रीज वगैरे अशा गोष्टी नव्हत्या. माझं स्वप्न असं आहे की एकदम सरकारी क्लास व्हावं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिकायला जावं, किमान माझं नाव निघावं. शिकवलंय ह्या मॅडमनी आम्हाला शिकवलंय. स्वातीताई गेल्या 7 वर्षात 350 मुलींना त्यांनी प्रशिक्षित केले आहे. महिला सक्षमतेविषयी मत मांडताना महिलांनी कुणावर विसंबून राहू नये असे त्या प्रांजळपणे म्हणतात. याच दृष्टिकोनातून आपल्या टेलरिंग ट्रेनिंग क्लासचा विस्तार करावा व महिला सबलीकरणास हातभार लावावा असा त्यांचा मानस आहे.